कणकवली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, पण दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन नंतर कणकवली बाजारपेठ सुरू झाली आहे. सोमवारी कणकवलीची रंगपंचमी आणि मंगळवारी असलेल्या पाडव्याच्या निमित्तानं बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. तसेच लॉकडाऊनच्या भीतीनं नागरिकांनी बँकेतले पैसे काढण्यासाठीही गर्दी केली. मात्र ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने सुरुवात केली. याचा आढावा घेतलाय आमचे कणकवली करस्पॉन्डंट उमेश बुचडे यांनी. नमस्कार, आता आपण आहोत कणकवलीमध्ये. कणकवलीमध्ये जिल्हाधिकारी मॅडमांनी 5 एप्रिल पासून लॉकडाऊन लावलेला आहे आणि लॉकडाऊन लागल्यानंतर आपण परिस्थिती बघत आहोत. 2 दिवस वीकेंड लॉकडाऊन हा कडक पाळण्यात आलेला आहे, पण कणकवलीमध्ये सध्याच्या परिस्थितीत खूप गर्दी झालेली आहे, ट्रॅफिक होत आहे आणि सकाळीपासूनच जो 2 दिवस लॉकडाऊन नंतर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली होती, कारण उद्या पाडवा आहे. तसेच लॉकडाऊनची भीती त्यांच्या मनात आहे आणि प्रत्येकाने आपापल्या परीने बाजार उतरून लवकर साहित्य खरेदी करावं आणि घरी जाणे हेच त्यांची प्रत्येकाची अपेक्षा असल्यामुळे प्रत्येकजण म्हणतोय की मला खरेदीसाठी वेळ मिळावा, खरेदी करतोय मी. आणि त्याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ असतील, बँका असतील, ह्या ठिकठिकाणी सर्वच ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळेल. आपण इथे पाहतोय की ट्रॅफिक आता हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, म्हणजे सकाळपासून जे सत्र सुरू होते गर्दीचे ते अजूनही दुपारपर्यंत आपल्याला दिसते आहे. कशा पद्धतीने हे पोलीस यंत्रणा हे ट्रॅफिक बाजूला करत आहे, जेणेकरून गर्दी कमी होईल, कोरोना संसर्ग वाढणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन पोलीस यंत्रणा करते. सकाळी नगरपंचायतने देखील अशाच पद्धतीने काम केले होते. रस्त्यावर जे बसलेले होते व्यापारी भाजी विक्रेते त्यांनाही बाजूला केलेलं आहे, त्यांना अन्य ठिकाणी बसण्यासाठी सांगितलेलं आहे. पण सर्वस्तोपरी प्रशासन सांगतंय नागरिकांना, आव्हान करतंय वेळोवेळी, पण नागरिकही काही इथे त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने जर झालं तर कोरोनाचा फैलाव कणकवलीत तर आहेच, पण पुढेही हा फैलाव वाढू शकतो आणि कणकवलीमध्ये कुठना जे बळी जातात त्या बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कणकवलीकरांनी खरोखरच एक सहकार्य करण्याची गरज आहे, प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटते. कॅमेरामन आनंद तांबेसह उमेश बुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.